तिलक नगर बाल विद्या मंदिर स्टैंडर्ड फर्स्ट सब्जेक्ट इंग्लिश बाल भारती यूनिट 1 टॉपिक 11 नंबर सॉन्ग पेज नंबर 13। टुडे वी आर गोइंग टू लर्न अबाउट पोएम नंबर 11 नंबर सॉन्ग। नंबर सॉन्ग म्हणजे अंकाचं गाणं। लिसन सिंग अँड रिपीट। आधी आपण हे गाणं म्हणून घेऊया आणि तुम्ही माझ्या मागे म्हणा। 1, 2, 3 and 4 1, 2, 3 and 4 Plant the trees more and more Plant the trees more and more 5, 6, 7 and 8 5, 6, 7 and 8 Plant the trees near the gate. Plant the trees near the gate. 9 and 10, 9 and 10 9 and 10, 9 and 10 Plant the trees double of 10, double of 10 Plant the trees double of 10, double of 10 आता आपण ही कविता समजून घेऊया। 1, 2, 3 and 4 म्हणजे 1, 2, 3 and 4 1, 2, 3 and 4 Plant the trees Plant म्हणजे झाडे। इथे दुसरा अर्थही होतो लावणे। Plant the trees More and more, more म्हणजे जास्त। इथे जास्ती जास्त झाडे लावा असं या ओळीचा अर्थ आहे। 5, 6, 7 and 8 5, 6, 7 and 8 5, 6, 7 and 8 Plant the trees near the gate. Near म्हणजे जवळ आणि गेट म्हणजे मराठीत फाटक म्हणतात त्याला। म्हणजे प्लांट द ट्रीज नियर द गेट फाटकाजवळ झाडे लावा। 9 and 10, 9 and 10 9 and 10, 9 and 10 प्लांट द ट्रीज डबल ऑफ 10, डबल ऑफ 10 म्हणजे 10च्या दुपटीने झाडे लावा। 10च्या दुप्पट किती 20 म्हणजे 10च्या दुपटीने झाडे लावा असा याचा अर्थ आहे। समजलं ना। आता आपण अभ्यास बघूया। राईट द नंबर नेम्स फ्रॉम द सॉन्ग 1 is done for you म्हणजे इथे अंक दिलेले आहेत। या अंकांचे तुम्हाला स्पेलिंग लिहायचं आहे। 1 अंक दिलेला आहे, 1 आकडा दिलेला आहे, त्याचं स्पेलिंग लिहिलेलं आहे O N E 1 या पद्धतीने। आता 2 चं स्पेलिंग लिहायचं आहे T W O 2 3 चं स्पेलिंग लिहायचं आहे T H R E E 3 4 चं स्पेलिंग लिहायचं आहे F O U R 4 5 चं स्पेलिंग लिहायचं आहे F I V E 6 चं स्पेलिंग लिहायचं आहे S R X 6 7 चं स्पेलिंग लिहा S E V E N 8 चं स्पेलिंग लिहा E I G H T 8 9 चं स्पेलिंग लिहा N I N E 9 10 चं स्पेलिंग लिहा T E N 10 या पद्धतीने तुम्ही तुमच्या पुस्तकात सोडवा। क्वेश्चन नंबर 3 आहे काउंट अँड राईट। इथे काही चित्र दिलेले आहेत, ते काउंट करायचे आणि अंक इथे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे। काउंट द बॉल 1, 2, 3 3 बॉल्स इथे 3 अंक हे इंग्लिशमध्ये लिहायचं आहे। काउंट द पॅरट 1, 2, 3, 4, 5 5 पॅरट 5 अंक हे इंग्लिशमध्ये लिहायचे। काउंट द आईस्क्रीम कप 1, 2, 3, 4, 5, 6 6 आईस्क्रीम कप इथे 6 अंक लिहायचं आहे।
या पद्धतीने इंग्लिश बालभारती पुस्तक पान नंबर 13 हे तुम्हाला सोडवायचं आहे. थँक यू.